तालुक्यातून आलेले सर्व पाहुणे मंडळी, सभासद मंडळी आणि नवनिर्वाचित संचालक मंडळ या ठिकाणी आलेलं आहे। आल्यानंतर आपण भगीरथ दादांना या सगळ्यांना सांगणार आहे, त्या 21 च्या 21 संचालकांनी असं वर इथं उभं राहावं, हातात हात घालून असं या सभासद लोकांना एक विश्वासानं सांगावं की हा विठ्ठल सहकारी साखर कारखाना चालवण्यासाठी आम्ही सक्षम आहे आणि हा विश्वास सर्व सभासदांना देव। आपल्या स्वर्गीय भारतनानांनी आज हे गाव सरकुली गाव या गावाची चर्चा पूर्ण तालुक्यात होती। या गावातील केस बाणणाची केस असेल, अन्य कशाची केस असेल, ही सर्व काम गावातल्या गावात मिटवली जातील। त्या काळापासून नानाच्या काळापासून ती आमदार साहेबाच्या खाली एक ग्राउंड लेवलला एक टीम, त्याचे किंग मेकर व्यंकटराव अण्णा भालके आणि त्यांची खालची टीम सगळी या गावातील प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष ठेवून बारीक असल्यामुळं या गाव एक मुळीवर आहे ही या आज पूर्ण तालुक्याला माहीत आहे आणि ह्या गर्दीवरून तुम्हाला दिसून येत असल। हा गाव आमचा सरकुली गाव एका विचारानं एका ध्येयानं पंढरपूर तालुका असेल, मंगळवेर तालुका असेल, सर्व तालुक्याला एक विचार देणार गाव आहे। आमदार साहेबांनी इथलीच एकी आपल्या गावाची नुसती आपल्या गावाचीच एकी केली नाही तर या पंढरपूर तालुक्यामधील तुम्हाला आवर्जून सांगतो यशवंत भाऊ पाटील ज्येष्ठ नेते आपल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर बरेच काळ आले नव्हते, पण देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या उपस्थितीत यशवंत भाऊ पाटलांचा फार मोठा कार्यक्रम घेऊन शरद पवारांच्या हस्ते त्यांचा सत्कार करून एक मोठं भांडार युती भोशाचं हे आपल्या गावातल्या सुपुत्रांनी मिटवलेलं आहे। भोसे गावातील जवळजवळ 15 ते 25 कामगार, 20-25 वर्ष घरी असणारे कामगार आपल्याच गावच्या सुपुत्रानं परत कामाला घेऊन त्यांच्या सर्व रकमा देऊन त्यांना कामावर घेतलेले आपल्याच गावातले सुपुत्र माननीय भारतनाना भालके यांनी तालुक्यातील बरेच लोकांची भांडणं मिटवून हातात हात घालून जसं सहकार हातात हात घालून चालवता येतो तसे या पंढरपूर तालुक्यातील सर्व मतभेद बाजूला ठेवून हातात हात घालून माननीय आमदार भारतनाना भालके साहेबांनी या तालुक्याची एका दिशानं एका विचारानं म्हणून 3 वेळा हॅट्रिक करणारे आमदार माननीय भारतनाना